नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत गणेश नाईक यांच्या सत्तेला सुरुंग लावण्याकरता पवारांनी आता जमवाजमव करायला सुरुवात केली आहे. नवी मुंबईची निवडणूक महाविकास आघाडी लढणार आहे, त्यामुळे यावेळची निवडणूक नाईकांसाठी सोपी राहणार नाही. नवी मुंबईची निवडणूक महाविकास आघाडी लढणार. गणेश नाईकांना टक्कर देण्यासाठी तीन पक्षांची एकी. नाईकांना आत्मान दाखवण्यासाठी पवारांची मांडणी. गणेश नाईक एकेकाळचे शरद पवारांचे निकटवर्तीय नेते. पवारांची गणेश नाईकांवर कायमच कृपादृष्टी राहिली. असं असतानाही सत्ता नसताना गणेश नाईकांनी पवारांची साथ सोडली. नवी मुंबई महापालिकेतल्या गणेश नाईकांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी आता पवारांनी मांडणी करायला सुरुवात केली आहे. महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. महाविकास आघाडीचा विष्णुदास भावेला मेळावा होतोय, त्यामध्ये आदरणीय अजितदादा पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, अशोक चव्हाण असतील, विश्वजित कदम आहेत, जयंत पाटील साहेब आहेत. 5-6 मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पहिला महाविकास आघाडीचा कार्यकर्त्यांचा मेळावा होतोय आणि साधारणतः सर्वत्र एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा जवळजवळ निश्चित झालेला आहे आणि त्या प्रकारची रणनीती आमच्या बैठका सुद्धा स्थानिक पातळीवर झालेल्या आहेत. दुसरीकडे नवी मुंबईतल्या आगरी कोळ्यांची गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून गरजेपोटी भूमिपुत्रांनी बांधलेली घरं जी आहेत, ही घरं आज अनधिकृत परिस्थितीमध्ये आहेत, यांचा पुनर्विकास झाला पाहिजे यासाठी राज्य सरकार सकारात्मक भूमिकेतून आहे. गणेश नाईकांच्या हातात सत्ता देऊनही गावठाणांवरील घरांचा प्रश्न सुटला नव्हता. एकीकडे घरं नियमित करून स्थानिकांना खुश करायचं आणि दुसरीकडे तीन पक्षांची वज्रमूठ करून नाईकांना शह द्यायची रणनीती पवारांनी आखली आहे. या रणनीतीला कितपत यश मिळतं हे पाहावं लागेल. झी 24 तास साठी दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई.